जत तालुक्यातील माडग्याळ येथे डॉक्टरांकडूनच होम क्वारंटाईनचा भंग. डॉक्टर सह पत्नीला घेतलं ताब्यात. जत तालुक्यातील माडग्याळ येथील परदेशवारी करून आलेल्या एका डॉक्टरच्या हातावर आरोग्य विभागाने विलगीकरणाचा शिक्का मारला होता. तरी सुद्धा हा डॉक्टर आपला दवाखाना उघडून थेट रुग्णांची तपासणी करत असल्याची बाब आरोग्य विभाग व पोलिसांना लक्षात येताच त्यांनी तातडीने हा दवाखाना सील केला. या डॉक्टर दाम्पत्याला ताब्यात घेऊन त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या डॉक्टरने परदेशातून येऊन पुन्हा ओपीडी सुरू केल्याने नागरिकात भीती निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी हे डॉक्टर परदेशी गेले होते. परदेशातून आल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांचे पालन करण्याऐवजी आपला दवाखाना उघडून ओपीडी सुरू केली होती. आरोग्य विभागाच्या सूचनांचे त्यांनी पालन केले नाही. वास्तविक कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, पण वैद्यकीय सेवा करणारे लोकच असे वागत असल्याने अखेर प्रशासनाला टोकाचे पाऊल उचलावे लागले. सोमवारी दुपारी जत उमंदी येथील पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाने या डॉक्टर दाम्पत्याला ताब्यात घेऊन त्यांचे विलगीकरण केले, शिवाय हा दवाखाना सील केला. त्यानंतर नागरिकांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.